एकीकडं मानवी नाती आणि संवेदना हरवत चाललेली असताना दुसरीकडं घरच्या पाळीव प्राण्यांवर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करणारी अनेक मंडळी आपण पाहतो ज्या बैलजोडीच्या जीवावर आपण कुटुंबाचं संगोपन केलं त्या बैलजोडीच्या योगदानाची दखल घेत हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या शेतकऱ्यानं बैलांचं श्राद्ध घातलं आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून परमेश्वराकडं आराधनाही केली मुख्या प्राण्यांप्रती दाखवलेल्या या प्रेमाची परिसरात चर्चा होतीये हातकळंगे तालुक्यातील सर्जेराव शामराव वाघमोडे यांच्याकडे एक बैलजोडी होती सुमारे पंधरा वर्ष वाघमोडे कुटुंबाचा सदस्य बनलेल्या या बैलजोडीनं वाघमोडे कुटुंबाला आर्थिक प्रगतीच्या दिशेने नेलं कुटुंबाची इमाने ऐतबारे सेवा करणारी बैलजोडी वृद्धत्वामुळे थकली तरीही त्या जोडीची देखभाल आणि संगोपन सर्जेराव यांनी मनापासून केलं चार वर्ष या बैलांना त्यांनी सांभाळलं दरम्यान एक वर्षापूर्वी या दोन्ही बैलांचं निधन झालं त्यानंतर सर्जेराव यांनी मानवी प्रथेप्रमाणे त्या बैलांचा अंतिम विधी केला आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या बैलांचं वर्ष श्राद्धही घातलं सर्जेराव वाघमोडे आणि त्यांच्या कुटुंबानं या बैलांच्या प्रतिमेचं पूजन करत त्यांच्या आत्म्याला शांतता लाभण्यासाठी प्रार्थना केली गावातील शेतकऱ्यांना बोलावून अन्नदानही करण्यात आलं सर्जेराव वाघमोडे त्यांचा मुलगा सागर यांचं मुख्या प्राण्यांवर असलेलं निस्सीम प्रेम आणि त्यातून त्यांनी घातलेलं वर्षश्राद्ध याची चर्चा आंबप आणि परिसरात होतीये